मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आत्तापर्यंत सर्वात उत्कृष्ट कोणत्या अभिनेत्याने साकारली या प्रश्नावरती. नाटक, मालिका, चित्रपट अशा माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले तसे अनेक कलावंत आहेत. मात्र बहुपरिचित अशी काहीच नावे आहेत, ते म्हणजे चंद्रकांत मांढरे, अमोल कोल्हे, शंतनू मोघे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर आणि महेश मांजरेकर. सुबोध भावेंनी साकारलेली भूमिका ही अत्यंतच मोजूही इच्छित नाही अशी होती. यापैकी सर्वात सरस वाटतात ते म्हणजे चंद्रकांत मांढरे. महाराजांची भूमिका अजरामर केली असेल तर ती चंद्रकांत मांढरे यांनीच. चंद्रकांत यांनी साकारलेली महाराजांची भूमिका ही त्यांचा नैसर्गिक अभिनय, देहबोलीतील घरंदाजपणा, नैसर्गिक डायलॉग डिलिव्हरी, भारदस्त आवाज व त्यांच्या चित्रपटांतील नैसर्गिक संवाद लेखन यामुळे सरस वाटते. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अभिनय तसा बरा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख त्यांच्यावरती शोभून दिसतो, मात्र अतिरंजित संवाद व काही वेळा अति नाटकी डायलॉग डिलिव्हरी यामुळे त्यांनी साकारलेल्या महाराजांच्या भूमिकेत काही वेळा अतिरंजित कृत्रिमपणा जाणवतो. ते जितकी अलंकारित संवाद फेक करतात तसं खरंच महाराज यांच्या दैनंदिन जीवनात बोलत असतील का असा प्रश्न देखील उद्भवतो. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शांतनू मोघे यांनी महाराजांची भूमिका साकारली, ती फेमस देखील झाली. मात्र या मालिकेत महाराजांचे पूर्णतः चुकीचे चित्रण उभे करण्यात आले आहे असे मला वाटते. या चित्रणास महाराष्ट्रातील एकाही इतिहास अभ्यासकाने, जाणकाराने आक्षेप घेतलेला नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल. मोघे यांनी साकारलेलं महाराज म्हणजे निव्वळ टिपिकल सासबहू मालिकेतील हतबल, निराश सासरा, बाप म्हणून दर्शवण्यात आलं आहे. मोघेंच्या चेहऱ्यावर नेहमीच बारा वाजलेले पाहायला मिळत. तेज पुंज महाराजांना केवळ पाहूनच मावळ्यांच्या मनात शौर्याची उर्मी भरत असे. मात्र मोघेंनी साकारलेले महाराजांचे रूप याच्या पूर्णतः विरुद्ध होते. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, या पंक्तीतील एक ही शब्द लागू पडेल असा अभिनय मोघेंनी केलेला नाही. महाराजांना इतके निर्बल, निराश, हताश, कौटुंबिक कलहात अडकलेला कुटुंब प्रमुख म्हणून दाखवून सासभू मालिका छाप दिग्दर्शक व निर्मात्यांनी महाराजांच्या प्रतिमेस कमीपणा आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. विविध चित्रपट शृंखलामधून अलीकडे चिन्मय मांडलेकर महाराजांची भूमिका वटवत आहेत. यांची परिस्थिती देखील अमोल कोल्हे यांच्या सारखीच किंबहुना थोडी जास्तच आहे. अभिनयात अजिबात नैसर्गिकता नाही, चेहऱ्यावर नेहमी आठ्या पडलेले भाव, संवादात विनाकारण आरडाओरडा व आधुनिक कल्पना भरलेले अनैतिहासिक संवाद फेक यांमुळे अत्यंत कृत्रिम व बिभत्स अभिनय करावा आहे असं वाटतं. तानाजी या हिंदी चित्रपटात शरद केळकर यांनी महाराजांची भूमिका केली. भारदस्त आवाज व धीर गंभीर देहबोली यामुळे त्यांना ही भूमिका अगदी उत्तम अशी वटलेली आहे. मात्र हवा तितका वाव त्यांच्या भूमिकेत मिळाला नाही. मांजरेकर यांनी त्यांच्या चित्रपटात साकारलेली महाराजांची भूमिका म्हणजे त्यांच्या हौसेचा कळस होता. महाराजांचे निधन त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षी झाले होते. मात्र मांजरेकर साकारत असलेले महाराज हे 50 उलटून गेलेले दिसत होते. त्यांचा अभिनय म्हणून मोजायचे तर निश्चितच चांगले म्हणता येईल, पण महाराजांची भूमिका त्यांनी करणे त्यांची शैली व वय पाहता चुकीचे होते. हे सर्वतः
प्रत्येकाचे आपले आपले निरीक्षण व विचार असू शकतात, त्यामुळे तुमचे मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.